कुक्कुटासन कुक्कुट म्हणजे कोंबडा कोंबड्याप्रमाणे हे आसनाची स्थिती असते म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे कोंबडा दोन पायावर उभा राहतो त्याचप्रमाणे हे आसन करावं लागतं पद्मासनात बसून दोन्ही हाताच्या पिंढऱ्या आणि जांघेच्या मधून काढाव्या आणि त्यांना जमिनीवर टिकवावे श्वास घेऊन शरीराला हाताच्या खोपऱ्यापर्यंत वर उचलावे अशा पद्धतीने जेव्हा आपली पद्मासनातील मांडी हातावर पूर्णपणे पेलली जाईल तेव्हा कुकुटाव कुक्कुटासनाची पूर्ण अवस्था असते या आसनामध्ये या आसनाचा सराव करत असताना सुरुवातीला थोडा थोडा सराव करावा हे आसन करत असताना बरेच जण श्वास कोंडून धरतात तर श्वास कोंडून धरू नये श्वास नियमित आणि नैसर्गिक पद्धतीने चालू ठेवावा तसेच ह्या आसनामध्ये दोन्ही बाजूला पाठीमागे किंवा पुढे पडण्याची शक्यता असते म्हणून अशा वेळी हे आसन करत असताना खाली मऊ आसनपट्टी असावी या आसनपट्टीमुळे आपल्याला इजा होणार नाही आता या आसनाचे काही फायदे आहेत कोणते फायदे आहेत तर ह्या आसनामुळे शरीराची तोलन क्षमता वाढते मानेचे स्नायू मजबूत होतात हाताचे स्नायू मजबूत होतात त्याप्रमाणे पोट पोट दुखायचे बंद होते तसेच जे काही पोटामध्ये असणारे दोर आहेत ते दोर ताणले जाऊन पोटाचे आरोग्य सुधारते हृदयाचे स्नायू मजबूत होतात त्याचप्रमाणे गळ्याचं देखील या आसनामुळे अतिशय चांगलं होतं या आसनाचा आणखी एक फायदा म्हणजेच मेरुदंड या आसनामुळे लवचिक बनतो तसेच ह्या आसनामुळे शरीराचे सर्व स्नायू ताणले जाऊन सर्व स्नायूवर ताण पडल्याने शरीर लवचिक होण्यास मदत होते या आसनाचा नियमित अभ्यास केल्यास आपल्याला खूप सारे फायदे मिळतील तर याचा रोज सकाळी अभ्यास करावा